हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षांमध्ये जे हॉल हॉलटिकीट आलेले आहे तर त्याच्यावर गॅजिटेड ऑफिसरची सही घ्यायला सांगितलेली आहे तसं परिपत्रसुद्धा आलेलं आहे आणि मेसेजसुद्धा विद्यार्थ्यांना आता आलेले आहेत तर विद्यार्थी कन्फ्यूज झालेत आणि मला भरपूर मेसेज ठरत आहेत फोन ठरत आहेत की सर नेमकी कोणाची सही घ्यायची तर तेच सर्व मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे आणि आज आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये मी स्वतः फोन केला होता त्यांना अडचण सांगितली की सर सर्वांना गॅजिटेड ऑफिसरच्या सहाय्या मिळणं शक्य नाही आहे तर इतरही काही चान्स म्हणजे उपाय त्याच्यावर आहेत तर त्यांनी सांगितलं इतर कोणाच्या सह्या तुम्ही घेऊ शकता तर तीच सर्व माहिती मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की म्हणजे जे गॅजेटेड ऑफिसर असतात त्यांचं परिपत्रकामध्ये उल्लेख केलेला आहे पण गॅजेटेड ऑफिसर मिळत नसतील तर शाळेचे जे मुख्याध्यापक असतात पण त्यांचा स्टॅम्प अर्धा फोटो अर्धा फॉर्मवर पाहिजे त्यांचीसुद्धा सही चालेल तसंच कॉलेजचे जे प्राचार्य असतात त्यांचीसुद्धा सही चालेल पण जे सरपंच नगरसेवक यांची सही चालणार नाही लक्षात ठेवा सरपंच नगरसेवक यांची सही चालणार नाही कॉलेज आणि महाविद्यालयाचे म्हणजे कॉलेजचे जे, जे प्राचार्य आहे ज्युनियर कॉलेज असेल सिनियर कॉलेज असेल त्यांची सही चालेल प्राचार्याची हा प्राध्यापकांची नाही प्राचार्य आणि शाळेचे जे मुख्याध्यापक असतात नववी दहावीच्या आपल्या ज्या शाळा असतात किंवा कोणत्याही शाळेचे जे मुख्याध्यापक आणि कॉलेजचे प्राचार्य यांची सही चालेल हे लक्षात असू द्या तर गॅजिटेड ऑफिसरची नाही भेटली तर तुम्ही यांची घेऊ शकता किंवा गव्हर्नमेंटचे जे डॉक्टर असतात त्यांची घेऊ शकता किंवा गव्हर्मेंटच्या इतर डिपार्टमेंटमध्ये पण जे क्लास वन आणि क्लास टू ऑफिसर आहेत तुमचा कोणी ओळखीचा असेल गावातला असेल जवळचा असेल तर त्यांचीसुद्धा सही तुम्ही घेऊ शकता फक्त त्यांचा स्टॅम्प पाहिजे त्यांचं ज्या पदावर कार्यरत आहे त्या पदाचा त्या स्टॅम्प पाहिजे त्यांच्याकडे मग तुम्ही ती फोटो चिटकून अर्धा स्टॅम्प फोटोवर अर्धा फॉर्मवर आणि तिथे त्यांची सही घेऊ शकता पण हे आपल्यासाठी चांगलं झालं की प्राचार्य कॉलेजचे प्राचार्य आणि शाळांचे मुख्याध्यापक यांची सुद्धा सही चालणार आहे तर हा एक अपडेट मला तुम्हाला द्यायचा होता आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कायद्याचं तुम्हाला ई बुट घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि ई विकत घ्या त्याच्यामध्ये कायदा दिलाय वस्तुनिष्ठ प्रश्न अडीचशे अपलोड झालेत अजून अपलोड आज संध्याकाळी पण होतील अजून पन्नासशे प्रश्न तरी अपलोड होतील आणि उद्या अजून म्हणजे रोज अपलोड करणारच आहे तेरा तारखेपर्यंत आणि त्याच्यात दोन हजार एकोणीसचे पेपरही दिलेले आहेत तर हे सर्व तुम्हाला मिळेल तसंच या व्यतिरिक्त टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल आहे पण ती टेस्ट सिरीज वेगळी आहे आणि ईबुक वेगळे आहे हे पण लक्षात असू द्या तुम्ही दोन्ही घेऊ शकता विक्रत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच